महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा कथित भ्रष्टाचार नवीन नाही. यात भ्रष्टाचारात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आजही जेलमध्ये आहेत. तसेच अनेक अधिकारी या ठिकाणी निलंबित झाले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ते घोटाळा हा सुरूच आहे. हा भ्रष्टाचार ग्रामीण भागात सर्रासपणे संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी दडपत असून ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे कल्याण मुरबाड माळशेज घाट, शहापूर मुरबाड कर्जत तसेच मुरबाड कल्याण शहापूर अंबरनाथ भिवंडी परिसरात विविध रस्त्यात कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. गुण नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, स्थानिक उप अभियंते, त्यांचे शाखा अभियंता यांनी ठेकेदारांशी हाताशी धरून रस्त्याच्या कामाची खोटी बिले तयार केली आहेत. आदिवासी ट्रॅव्हल एरिया इमारती, या ठिकाणी इमारती दुरुस्ती, काँक्रीटीकरण अशा अनेक कामात कथित भ्रष्टाचार केला आहे. शासनाने सर्व कामाची चौकशी करून कारवाई करावी एवढीच अपेक्षा तक्रारदार तसेच लेख मालिकावीर ज्येष्ठ पत्रकार रामदेव शेलार यांनी केली आहे. कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.